पोलीस निरीक्षक आमले व पोलीस उपअधीक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक प्रमुख संगीता वाघमारे यांनी जिंतूर पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन साजरा केला. त्यावेळी शहरातील मान्यवर डॉक्टर कानडकर, डॉक्टर भायेकर व डॉक्टर कारगोडे यांनी महिलांच्या आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील महिला व शाळेतील मुलींच्या आरोग्यासंदर्भात सॅनिटरी नॅपकिनचा वापर ह्या संदर्भात माहिती दिली व ग्रामीण भागातील महिला व मुलींना 400 सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले. तसेच महिला दिनानिमित्त शाळेतील राज्यस्तरीय खेळाडू विद्यार्थिनीचा सत्कार केला. वेळी देत आहेत मुलींना आणि महिलांना जनजागृती करून त्यांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती आणि आज जे कार्यक्रम केलेला आहे राबवण्यात आलेला आहे ते त्यांनी मुलींना जे आरोग्याविषयी जी माहिती नव्हती त्यांना मुलींना सांगण्यात आलेली आहे. आणि मॅडम ज्या आहेत नेहमी वेळोवेळी आज आम्हाला महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशन काय होतं हेही माहीत नव्हतं, तर आज या पोलीस स्टेशनमध्ये मुलींना सुद्धा येण्यात त्यांना पोलीस स्टेशन बद्दल माहिती भीती सगळीच मॅडममुळे गेलेली आहे. आणि मी खरंच दामिनी पथक प्रमुख वाघमारे मॅडम यांचं कौतुकास्पद कार्य या जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये आहे तरी त्यांना आम्ही त्यांचं आभार मानतो. दिनानिमित्त जिंतूर पोलीस स्टेशन येथे माननीय अनिल घेरडीकर साहेब, माननीय पोलीस निरीक्षक पी आमले सर आणि मध्ये आम्ही जिंतूर पोलीस स्टेशन तर्फे सर्व महिला अधिकारी कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम केलेला आहे. आणि त्यानिमित्ताने आमच्या पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर कानडकर मॅडम, डॉक्टर भायेकर मॅडम आणि डॉक्टर काळेगोरे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आणि पोलीस स्टेशन जिंतूरमध्ये हा सर्व प्रथमतः महिला दिनाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये महिलांना आपण सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करण्यात आलेलं आहे. महिलांच्या आणि मुलींच्या आरोग्याविषयी आपण मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. व नगर परिषदेतील महिला सफाई कामगार यांचाही शाल देऊन सत्कार करण्यात आला. किशोर मोरे, KS News, प्रतिनिधी जिंतूर.